राज्यसभेच्या 6 जागांसाठीच्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीनं काल मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक बोलावली होती। तर याच हॉटेलवर शक्तीप्रदर्शन करत 2019च्या वेळी महाविकास आघाडीची सत्ता देखील स्थापन झाली होती आणि त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी काल मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर बैठक आयोजित करण्यात आलेली। यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे राज्यातील सर्व विधानसभा आमदार उपस्थित होते। विशेष गोष्ट म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या 13 आमदारांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती। दरम्यान राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अपक्ष आणि सहयोगी आमदारांना भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या राज्यसभा निवडणूक बैठकीनंतरची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। त्याच्यामुळे एवढंच सांगेल की कोणी किती काही जरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, राज्यसभेत जाणार। 22 वर्षांनी मतदान होत आहे, खरं म्हणजे ही विचित्र गोष्ट आहे। एक आपण परंपरा पाळत आलेलो आहोत, सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणामध्ये थोडीफार सभ्यता असेल काही हरकत नाही। तसं म्हटलं तर आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की 22-24 वर्षानंतर, म्हणजे आता तर आपल्याला आठवावं लागतं शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती, एक परंपरा आपण पाळायला काही हरकत नव्हती। त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा या बैठकीनंतर काय म्हटलंय तेही पाहूयात। मतदान घेतलं त्याच पद्धतीचं हे गणित आहे, त्यामुळे ह्या सर्व गणितामध्ये आम्ही जे काही उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून उभे केलेले आहेत ते सर्व उमेदवार राज्यसभेचे आणि विधान परिषदेचे 20 तारखेला जे मतदान जिंकले। अनेक अपक्षांनी दांडी मारली आणि हे पाहता एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या बैठकीमध्ये आपल्याला या ठिकाणी मोकळेपणाने महाविकास आघाडी किती लोकशाहीची पुरस्कृत आहे हे आज आपल्या ह्या मोकळेपणाच्या आपल्या मोबाईलवरती सगळं चाललंय। म्हणजे पूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांच्या बैठका इथं झालेल्या आपण पाहिल्या, आपण किती आमदार आलेले आणि ह्या लोकशाहीमुळेच जे आमदार ज्यांनी अडचण स्वतःची सांगितली, त्यांच्या घरात काय अडचणी आहेत ह्या अडचणीमुळे येऊ शकले नाहीत, त्याच्याच आता बातम्या करणार हे नाही ते नाही ते नाही आणि हे चाललंणार, हीच खरी लोकशाही आहे। पण लोकशाहीचा स्तंभ चौथा म्हणून जे आपल्याकडे पाहिलं जातं आपली पण आमची पण तेवढीच अगदी, पण 25 पैकी 13 जेव्हा आमदार उपस्थित होतात तेव्हा कुठे ना कुठेतरी हे बघितलं जात। एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या काही ना काही नियोजित कुठल्या तरी अडचणी आहेत, नियोजित काही कार्यक्रम आहेत, घरगुती काही कार्यक्रम आहेत, कोण व्हॅकेशनला गेलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यात वेगळा अर्थ काढणार की गणित जुळणार कसं, आता गणित हे जुळणार कसं, तर आता 2-4 आले नाहीत म्हणून त्यांचं गणित जुळणार कसं, आम्ही कसं विचारणार 2-4 मध्ये त्यांचं गणित जुळणार। जसं अबू आझमींनी पण आपली नाराजी दर्शवली त्याच्यामुळे, नाराजी व्यक्त करणं आणि मतदानाचा निकाल लागणं याच्यात फार अंतर आहे, त्यामुळं ही नाराजी अगोदरही व्यक्त झालेली होती। पण काय झालंय की आपल्याला सुद्धा थोडीशी सगळ्या गोष्टीचा निकाल लागायच्या अगोदर, मतदान व्हायच्या अगोदरही निकाल आपल्यापर्यंत आला पाहिजे। हे जे वाहिन्यांचं एकंदर मत असतं तिथं नेमकं मताद्वारे होत नाही ही मोठी अडचण होते, त्यामुळे ते येईपर्यंत मताची मोजणी होईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार। थँक्यू। हा लोक जो हमारे मेंबर्स जितने भी काँग्रेस यानी NCP शिवसेना के जितने भी उमेदवार खड़े हुए हैं राज्यसभा में वो सब जीतेंगे। आज महाविकास आघाडीची राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली बैठक झाली। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय शरद पवार साहेब आणि खरगे साहेब यांचं मार्गदर्शन महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना झालेलं आहे आणि पक्षाच्याही आमदारांना आणि सहयोगी आणि अपक्ष आमदारांना मार्गदर्शन झालंय। खरं म्हणजे ही अतिशय अत्यंत महत्त्वाची बैठक होती, कारण ही निवडणूक तशी बघायला गेली तर कठीण नाही सोपी आहे, कारण संख्यावर महाविकास आघाडीकडे विजयासाठी पुरेसा आहे, परंतु निवडणुकीमध्ये
हे प्रिफरेंशियल वोट असल्यामुळे यामध्ये कुठेही काही चूक होऊ नये तांत्रिकदृष्ट्या म्हणून आजची ही बैठक घेतली होती आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील याबद्दल कुठल्याही कोणालाही शंका असल्याचं कारण आणि 10 तारखेला आपल्याला ते क्षेत्र स्पष्ट होईल आणि म्हणून सगळ्या तिन्ही नेत्यांनी सगळ्यांनाच आम्हाला मार्गदर्शन केलं. आघाडीची महत्वाची बैठक आज ट्रायडेंट या हॉटेलमध्ये पार पडली आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड आपल्यासमोर आले होते. तसं आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली आहे. कशा पद्धतीने महाविकास आघाडीचे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री असेल शरद पवार साहेब असेल आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे साहेब असेल हे सर्वांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व तिन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी हे राज्यसभेच्या या निवडणुकीमध्ये आणि होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक जुटीनं आपण मतदान करायचं अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्मविश्वास खरं तर बहुमत हा महाविकास आघाडीकडेच आहे आणि बहुमताच्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार. मार्गदर्शन काँग्रेसच्या हायकमांडच्या नेत्यांनी काय केलं आणि काँग्रेसचा विश्वास एक बघा की साधा इश्यू आहे की आम्ही सुरुवातीपासून सांगतो की ज्याच्याजवळ आकडे जास्त आहे त्याचेच उमेदवार निवडून येतील आणि चारही उमेदवार महाविकास आघाडीचे येणार त्याच्यासाठी कुठल्या भविष्यवाल्याकडे जायचं नाही. ज्या लोकांना पैशाचा आणि केंद्रीय सत्तेचा जो घमंड झालेला आहे त्यांचं नामोहरण होणार हे तय झालेलं आहे. आमचा जो संख्याबळ आहे कुठल्याही दबावात आमची मतं विभाजित केली जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचाच विजेता होणार. आज किंवा या अनुषंगाने काही सूचना कारण की आता अपक्ष अपेक्षित आहेत तेवढे आले महाविकास मतं होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि बहुतेक सगळे पक्षाच्या सदस्यांना मतं दाखवून टाकावी लागणार आहेत त्यामुळे त्यात कोणती अडचण येणार नाही. अपक्ष मतदार जे आहेत अपक्ष आमदार त्यांचा आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले सर्व अपक्ष आमदार यांचा देखील भक्कम पाठिंबा आहे त्यामुळे काही अडचण वाटत नाही. सर आपसे हिंदी में जाना चाहिए आज के क्या क्या मार्गदर्शन क्या पवार साहब ने मुख्यमंत्री जी ने सर बताइए ना इस बारे में. पवार साहब खड़गे जी और मुख्यमंत्री जी का मार्गदर्शन हुआ. अब 10 तारीख को जो वोटिंग होने वाला है वहाँ सब सारे MLA आज यहाँ आए थे महाविकास आघाड़ी के और पूरा यकीन है विश्वास है कि हमारे चारों कैंडिडेट्स चुन के आए.